येवला तालुक्यामधील पूर्व भागात पाणी टंचाई जाणवू लागल्यानं पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली आहे। या वर्षीही चांगला पाऊस झाला असूनही उन्हाळा सुरू होताच पाणी टंचाईनं डोकं वर काढलंय। उत्तर पूर्व भागात अनेक गावांमध्ये टंचाईने पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली आहे। मार्चमध्ये पाणी टंचाई जाणवू लागल्याने पूर्व भागातील 5 गावांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवलाय। येवला तालुक्यामधील ममदापूर भागातील महिलांना 1 ते 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची वेळ येत आहे, तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करण्याची वेळ या महिलांवर येत असल्यामुळे त्वरित गावाला पाण्याचा टँकरनं पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे। तालुक्यातील पूर्व भागातील 5 ग्रामपंचायतीचे पिण्याच्या पाण्याचा टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले असून पहिला ममदापूर गावाचा प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीकरता पाठवला असून बाकीचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठवले असून मंजूर होऊन आल्यानंतर लगेचच गावांना पाण्याचे टँकर चालू करण्यात येईल अशी माहिती येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी दिली आहे। तालुक्यात मागच्या वर्षी 2021 जो पाऊस झाला तो सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळं चालू वर्षी आपली टंचाई जी आहे आपण 3 टप्प्यामध्ये घोषित केलेली आहे, म्हणजे एप्रिल ते जूनमध्ये, आणि त्या संदर्भात आज अखेर आपल्याकडे फक्त 5 ग्रामपंचायतीचे प्रस्ताव आलेले आहे। त्याच्यापैकी ममदापूरचा प्रस्ताव सगळ्यात अगोदर आला होता, तो आपण कलेक्टर ऑफिसला पाठवलेला आहे मंजुरीसाठी। त्याच्यानंतर 2 प्रस्ताव आमच्या स्तरावर आहे आणि 2 प्रस्ताव आपण प्रांत अधिकाऱ्यांकडे पाठवलेले आहे तहसीलदारांसोबत। असे एकूण 5 प्रस्ताव आहे। सध्या एकही टँकर सध्या सुरू नाही, हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर टँकर सुरू होतील आणि हे सगळे प्रस्ताव पूर्व भागात येतील। याप्रसंगी महिला ग्रामस्थ बकुबाई सोनवणे आणि दत्तात्रय वैद्य यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावर्षी इतका पाऊस असताना सुद्धा आम्हाला पाण्याचा इतका तोटा झालाय, 1-1 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतं आम्हाला, आणि मुलं सकाळची शाळेत जावं लागते, त्यांना डब्बा पण होत नाही आमच्याकडून भरपूर, आणि पूर्ण गावात शेजारी गावाकडे तिकडून आणू आम्ही गाडीवर, तर आम्हाला तिकडे सुद्धा पाणी नाही, त्या खूप अवघड झालेली, 2-2 किलोमीटरवर पाण्याला जावं लागतं, तिकडून इथपर्यंत यायला हंडा इतका जड होतो की इथपर्यंत यायला श्वास सुद्धा थांबून जातो आमचावाला, आणि विहिरीनं बी तळ गाठलेलं आहे, ओढून पाणी आणायचं एवढ्या लांबून, म्हणजे कसं काय करायचं आम्ही आता, तुम्हीच सांगा। लवकर ते लवकर टँकर चालू करण्यात यावा हीच माझी विनंती, हात जोडून तुम्हाला। यावर्षी पावसाळा मोठ्या प्रमाणात झालेले, शेतीसाठी पाणी वापरून ते पाणी आता पूर्णतः गायब झालेले आहे। 1 महिन्यापासून पाण्याची तीव्र टंचाई या गावामध्ये भासत आहे। उत्तर पूर्व भागात जर तशी परिस्थिती बघितली तर कुठल्याही प्रकारचा पाण्याचा स्रोत जास्त प्रमाणात नसल्याने या गावामध्ये आणि उत्तर पूर्व भागामध्ये पाण्याची टंचाई दरवर्षी भासत असल्याने याही वर्षी मोठ्या प्रमाणात जास्त पाऊस होऊन सुद्धा जास्त भासलेली आहे। तरी देखील 1 महिन्यापासून लोकांची पाण्यासाठी हाल होते, वरवण करतायत, भटकंती करतायत पाण्यासाठी। हा जो हापसा या ठिकाणी आहे, या हापशाच्या ठिकाणी आज जर बघितलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात महिला सकाळी गर्दी करतात। आज तरी कमी प्रमाणात महिला आहेत, मात्र 100-200 महिला या ठिकाणी गर्दी करतात। का तर पिण्याच्या पाण्यासाठी फक्त हापशाचा वापर केला जातो, आणि जर वापरायच्या पाण्यासाठी, जनावरांच्या पाण्यासाठी, धुण्याच्या पाण्यासाठी 1-1.5 किलोमीटरवरून खाजगी शेतकऱ्यांच्या आपल्या शेतीमधून त्या ठिकाणी विहिरीतून पाणी आणावं लागतं। मात्र शासनाने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी लवकरात लवकर टँकर सुरू केले पाहिजेत। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, S9 मीडिया, येवला।